मिनाचे पावणेन सरकाराक शेकड्यांनी कोटी येतले म्हणपे गणित बाविसावे पावणेन शेळयला सरकारान पाच मिलियन टन मीन ई ऑप्शनाक काढिले गेले एक पुज्य सात मिलियन टनूच चढशे तीनशे बेज प्रायजाक एक पुज्य सात मिलियन टनाच्या मिनाचे ई ऑप्शनां सरकाराक शंभर कोटी वयर येणावळ आयली आता उरिल्ल्या सुमार साडेतीन मिलियन टनावेले मीन फुडले फावट जावपी ई ऑप्शनाक येतले JSW धरून हेर एकोणीस बीडर ई ऑक्शन पावण्यात वाटेकार झाले सुमार एक पुज्य सात मिलियन टन मीन ई ऑक्शनात गेले म्हणजे पावणे काढिल्यातले बत्तीस टक्के सरकारा हे मिनाचे पावणेतल्या एक पुज्य सात मिलियन टनाची शंभर एक कोटी येणावळ आली ई ऑक्शनाक आयले शंभर कोटी म्हणजे एक टन मिन हे पाचशे शहात्तर रुपयांक गेले आता तीन पुज्य स मिलियन टन मिन पावणे म्हूण सरकारा कडेन उरला खात्यातल्या सूत्रांप्रमाण थोड्या मिनाक बेस दरा परस बरो दर मेळा उरिले तीन पुज्य स मिलियन टन मीन सरकार परत ई ऑप्शनाक पावणेक पावणे मीन उरला हे असे पहिलेच फावट जे ना हे पहिली मिनचे पावणे मीन उरला उपरात उरिल्ले मिन परत ई ऑप्शनाक विकला तशेंच हेवूय खेप सरकार करतलो सरकाराक ई ऑप्शनातल्या एक पुज्य सात मिलियन टनाचे शंबर कोटी आयले हातूंतले टना फाटल्यान दोनशे पन्नास रुपया खनन चार्जीस म्हूण मिनेर कंपन्यांक वतले एक पुज्य सात मिलियन टनाचे मिनाक टनाक दोनशे पन्नास रुपया प्रमाण खनन चार्जीस जाता त्रेचाळीस कोटी कंपन्यांक खनन चार्जीस देऊन सरकाराचे बॉल्सात उरता फक्त सत्तावन कोटी रुपया जे मिन उरलां तातूंतल्यान मेळ्या कितें मेळटलें ते पळयात पावणे काढिल्यातले तीन पुज्य छत्तीस मिलियन टन मिन उरलां तें ते तीनशे ते चारशे रुपयांक गेले असे धरल्यार सुद्धा एकशे आठ ते एकशे चोवेचाळीस कोटींची येणावळ तातुतले खनन चार्जीस म्हूण कंपन्यांक वतले साधारण णव्वद कोटी कंपन्यांक फारीक करून सरकाराच्या बॉल्सात उरतले अठरा ते चौपन्न कोटी इतलो सगळो उपद्व्याप करून सरकाराच्या बॉल्सात फक्त पन्नास आणि शंभर कोटी हातूंतल्यान कितल्या ट्रकांक काम धंदो मेळटलो तो फुडलो प्रश्न डंप रिजेक्टांची परिस्थिती तर आणि वायट सरकाराक सध्या मायनिंग सुरू करप सोडून पर्यायूच ना मात सध्याचे परिस्थितीत ताची कसलीच चिन्ह ना ब्युरो रिपोर्ट प्रुडंट